बीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात माथे फिरू प्रियकराद्वारे प्रेयसीचा बंदुकीची गोळी झाडून जीव घेण्याचा प्रयत्न. सुदैवाने जीवितहानी नाही. तुमसर तालुक्यात वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून भावानेच घेतला भावाचा जीव. वहिनीवरही केला प्राणघातक हल्ला. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विविध कार्यक्रमांसाठी 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. प्रेम संबंधात आलेल्या वितुष्टामुळे एका युवकाने मेडिकल परिसरात जाऊन आपल्या प्रेयसीच्या कानशिलावर बंदूक लावून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीतून गोळी न निघाल्याने युवतीचे प्राण वाचले. मेडिकल परिसरात झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ तर माजलीच, परंतु येथील सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 24 वर्षीय युवतीने मेडिकल कॉलेज इथे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये BSc शिक्षण घेतलं असून तिथेच इंटर्नशिप करत आहे. जवळपास 1.5 वर्षापूर्वी वल्ली खापरखेडा निवासी येथील विक्की चकोले या युवकासोबत युवतीची फेसबुकवर ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये फेसबुकवर मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू झाली व कालांतराने त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र दोघांमधील हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही. युवतीने हळूहळू विक्कीला टाळण्यास सुरुवात केली, त्यामुळे विक्की अस्वस्थ झाला व मानसिक तणावाखाली येऊन तो त्या युवतीला धमकी देऊ लागला. त्यामुळे युवतीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. सोमवारी युवती मेडिकलमधून घरी जाण्यास निघाली असता विक्की तिला भेटला व दोघांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली. विक्कीने चिडून युवतीच्या कानशिलावर सोबत आणलेली बंदूक ठेवली व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीतून गोळी निघालीच नाही. त्यानंतर त्याने आपल्या डोक्यावरही बंदूक ठेवली. मात्र आजूला बाजूला उपस्थित विद्यार्थ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक येताच विक्की तिथून पळून गेला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. तुमसर तालुक्यातील खापा या गावात वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून मोठा भाऊ व त्याच्या पत्नीवर लहान भावाने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. खाप्यामध्ये त्यामध्ये खाप्याची जी आंबेडकर बागमध्ये अजाबराव भोयर, त्यांच्या पत्नी निशा भोयर आणि राणाव आरोपी कुशाबराव भोयर यांच्यामध्ये शेती आणि जमिनीचा वाद पेपर बिटम काही घेऊन चालू होतो. आणि काल सकाळी निशा भोयर यांनी घरामध्ये फूल मांडली तर तुम्ही का मांडली याच्यावरून वाद करून सायंकाळी अजाबराव हे पूजेसाठी बसले असताना यांनी मागून येऊन आरोपीने मागून येऊन तिच्या एकाच पुरण घावरून गंभीर जखमी केले. निशा भोयर ही तिला वाचवण्यात आली तर तिच्यासुद्धा डोक्यात कुराडीने मारून गंभीर जखमी केले. त्या उपचारादरम्यान अजाबराव भोयर हा मय झालेला आहे आणि ही निशा भोयर ही गंभीर जखमी झालेली आहे. त्यामध्ये निशा भोयर यांच्या फिर्यादीवरून आरोपी कुशाबराव भोयर याचे 302-307 रुग्ण दाखल केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांसाठी आज नागपुरात पोहोचणार आहेत. मंगळवारी दुपारी 4 च्या दरम्यान त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल. 23 तारखेला नागपुरात राज्यपालांचं आगमन झाल्यानंतर बुधवारी 24 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता ते अमरावतीसाठी रवाना होतील. अमरावती येथील प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्यपाल कोश्यारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील डॉ पंजाबराव देशमुख यांचे जन्मस्थान पापळ इथे भेट देतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील गोदनी रोड प्रयास वन इथे राज्यपालांच्या हस्ते सकाळी 9 वाजता वृक्षारोपण करण्यात येईल. सोबतच स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर होणाऱ्या प्रार्थना व वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभाग घेतील. त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन व आरोग्य शिबिराचं उद्घाटनही करतील. नागपूर जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या 116 सदस्यांच्या पदांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या अंतर्गत येत्या 21 डिसेंबरला मतदान करण्यात येईल. निवडणुकीत मागासवर्गीय समूहाच्या रिक्त झालेल्या जागा भरण्याआधी संबंधित ग्रामपंचायतीचे आरक्षण 50%च सीमित ठेवून व लोकांच्या मागासवर्गीय समूहाचे 27% आरक्षण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अंतर्गत लोकांच्या मागासवर्गीय समूहाच्या अतिरिक्त म्हणून देण्यात आलेल्या रिक्त जागा सर्वसाधारणतः अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. उपजिल्हाधिकारी व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी यांच्यानुसार या निवडणुकीचे आदेश उच्चतम न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या रीट याचिकेवर 16 ऑगस्टला देण्यात आलेले आदेश तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल रीट याचिकेच्या अंतिम निर्णयांतर्गत देण्यात आले आहेत. या अंतर्गत संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या रिक्त 116 सदस्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी येत्या 21 डिसेंबरला मतदान करण्यात येईल. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. बनावट कागदपत्राच्या सहाय्याने प्लॉट हडपण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 लोकांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये अमरनगर चिखली रोड निवासी मंगेश कुंदनसिंग सेंगर, बजरंगनगर येथील रहिवासी शोभाबाई वामनराव काळे, पुरुषोत्तम वामनराव काळे, लक्ष्मी यशवंत चापके व फरसगाव अमरावती येथील रहिवासी विशाल दिनकरराव केचे यांचा समावेश आहे. विशाल कुठल्या तरी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यू बाबुलखेडा येथील रहिवासी प्रशांत ईश्वर जवणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत याने वंदना रवींद्र चाचेरकर या महिलेजवळून बेसा येथील जय गुरुदेवनगर इथे 25 लाख रुपयांमध्ये 2 प्लॉट खरेदी केले होते. 15 ऑक्टोबरला प्रशांत प्लॉटवर साफसफाई करण्यासाठी गेला असता मंगेश व विशाल तिथे पोहोचले व प्लॉटवर आमचा मालकी हक्क असल्याचे त्यांनी प्रशांतला सांगितले. त्याला त्यांनी 16 सप्टेंबर 2020ला प्लॉट खरेदी केल्याचे कागदपत्रही दाखवले. त्यामुळे प्रशांतने खरं काय हे तपासण्यास सुरुवात केली. शोभा काळेने 13 डिसेंबर 1991ला हा प्लॉट ईश्वर चिनोरे नामक व्यक्तीला विकला होता. चिनोरेची एकमेव वारसदार वंदना चाचेरकर हिने तो प्रशांतला विकला. त्यामुळे आरोपींद्वारे दाखविण्यात आलेले बनावट कागदपत्र खोटे असल्याचे समोर आले व पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सेवाग्राम इथून नागपूर विधान भवनावर पेन्शन मार्च काढण्यात आला. या पेन्शन यात्रेद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली. एनपीएस पेन्शन हटाओ, एनपीएस योजना हटाओ, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. ही यात्रा आज सुरू झालेली आहे. ऐतिहासिक भूमी आझाद मैदान मधून सुरू होऊन ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये यात्रा करत पेन्शन संदर्भात जनजागृती करत फिरणार आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की या पेन्शन संघर्ष यात्रेमध्ये सहभाग घेऊन आपला आवाज, जुन्या पेन्शनचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पेन्शन संघर्ष यात्रा येत आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये सहभाग घेऊन आपला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला आवाज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवून आपल्या जे हक्काची जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन सरकारकडनं मिळवण्यासाठी आपल्याला आक्रोश करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. एकच मिशन जुनी पेन्शन. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित कृषी महाविद्यालयीन शिक्षणेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद संप करण्यात आला. हा संप सर्व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे यशस्वी ठरला. सर्व कर्मचारी कार्यालयात तर आले मात्र कोणीही काम केले नाही, त्यामुळे कार्यालयीन कामकाजांवर याचा चांगलाच परिणाम झाला. विश्वविद्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता ही सध्या गंभीर समस्या आहे.
त्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली. नागपूर विश्वविद्यालयाच्या परीक्षा भवनात दररोज हजारो विद्यार्थी विविध कामांसाठी येतात, मात्र सोमवारी संप असल्यामुळे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता, त्यामुळे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच फजिती झाली. सांकेतिक संपाच्या आधी कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून आपला विरोध दर्शवला. जरी या संपानंतरही शासनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर भविष्यात बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. या संपात मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दखने, दर्पण गजभिये, मनोज इंगोले, विनोद मते, कर्मचारी संघाचे अध्यक्ष मारुती बोरकर, याकूब शेख, विश्वविद्यालय बहुजन संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर शेळके, प्रशांत वैद्य, विश्वविद्यालय सेवक संघाचे समन्वयक सुधाकर पाटील, अध्यक्ष प्रवीण गोतमारे यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, आंतरराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र, केम्ब्रिज इंटरनॅशनल बोर्ड मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अजूनही अनेक शाळांमध्ये या विषयाला गंभीरतेने घेता येत नसल्यामुळे महाराष्ट्रात राहून सुद्धा अनेक विद्यार्थी या विषयाच्या आगलापासून वंचित आहेत. शासनाने विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं ज्ञान असावे म्हणून सर्व विद्यालयांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक केले आहे. यासंबंधी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मराठी विषयाच्या अध्ययन व अध्यापनासाठी मराठी भाषा अधिनियम 2020 कायदा तयार केला. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून या कायद्यांचं पालन करण्याचे शासनाने आदेशही दिले. राज्यात 1 ते 10 मराठी विषय शिकवणे बंधनकारक करण्यात आले, मात्र सध्या परिस्थितीत केवळ मराठी माध्यमांच्या शाळांमध्येच हा विषय शिकवण्यात येत आहे असं दिसून येत आहे, तर इतर बोर्डच्या शाळांनी या विषयाला तितकंसं गंभीरतेने घेतलेलं नाही. नुकतंच शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक जाहीर केले असून या परिपत्रकानुसार CBSE, ICSE व IB मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक असेल. जर या आदेशाचं पालन केलं नाही तर संबंधित शाळांविरुद्ध 1,00,000 रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.